आदि देवा गणेश रूपे तुझे कीर्ति देवादि देवा गणेश रूपे तुझे कीर्ति अष्टविनायका तिने लोकी तुझी ख्याति आठ तीर्थ स्थानी घेती अवतार गणपति महिमा गातो हो देवाचा ऐका तू माझासाठी पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून अवघ्या 56 किमी अंतरावर चौफुला फाट्यावरून उजवीकडे नीरा मार्गावर मोरगाव क्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठावर मोरगाव हे वसलेले आहे. एकेकाळी गावामध्ये खूप मोर होते, त्यामुळेच या गावाला मोरगाव असं म्हटलं जातं. निजे भूस्वानंद जड भरत भूम्या परतरे तुर्यास्तिरे परम सुख देत्व निवससी मयुराया नाथस्तव मसीच मयुरेश भगवान अतस्त्वा संध्याचे शिव हरिरणी ब्रह्मजनकम. याचा अर्थ हे मोरगावच्या मयुरेशा, तू जडत भरत मुनीच्या भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कऱ्हा नदीच्या तीरावरील स्वतःच्या अत्यंत सुखदायी क्षेत्रात वास करतोस. निर्गुण प्रणवाकृती स्वयंभू योगाच्या तुरीय अवस्थेत राहिल्यामुळे शिवशंकरांना ब्रह्मानंद देणाऱ्या मयुरेश्वरा, मयूर हे आसन असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. ब्रह्मदेवाने तुझे हे देवालय उभारले व रक्षणासाठी शंकर व सूर्य यांना सिद्ध केले. गावच्या बरोबर मध्यभागी मोरेश्वराचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या चारही बाजूंना मनोरे आहेत. तसेच मंदिराच्या बाजूला 50 फूट उंचीची संरक्षक भिंत सुद्धा आहे. गावातील मोरेश्वराचे मंदिर हे बहामणी काळातील असून त्याची रचना काळ्या दगडापासून झाली आहे. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. मोरेश्वराची मूर्ती अतिशय देखणी सुंदर असून डाव्या सोंडीची आणि उत्तराभिमुख आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी व सिद्धी आहेत. स्वतः ब्रह्मदेवानेच या मूर्तीची स्थापना केली होती. एक आख्यायिका अशी सांगते की सिंधू नावाच्या राक्षसाने भूतलावर हाहाकार माजविला होता व त्याचा सर्व नाश करण्यासाठी देवांनी गणपतीची तपश्चर्या केली तेव्हा गजाननाने मयुरावर आरूढ होऊन सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळेच गणपतीला मयुरेश्वर असं नाव पडले. पहिला गणपती हो पहिला गणपती आहा पहिला गणपती हो पहिला गणपती
मोर गावचा मोरेश्वराची हो ख्याती सिंधुव कमलासुर दैत्यांचा संहार गणेशाने केला बसुनी हो मोरावर नाव झाले त्यासाठी देवाचे मोरेश्वर ब्रह्माने मंदिर बांधिले करा तीरावर नंदी असणारे समोर स्थान हे एकजी अष्टविनायका तिने लोकी तुझी